नुकतंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे। यात सासरी राहणाऱ्या भाडेकरू सोबतच सुनेचे प्रेमसंबंध जुळले। जेव्हा महिलेच्या सासूला याबद्दल समजलं तेव्हा तिने सुनेच्या आईला याबाबत माहिती दिली। मात्र सुनेच्या आईने जे काही उत्तर दिलं ते ऐकून सगळेच थक्क झाले। सुनेच्या आईने तिच्या सासूलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बिंदू कटरा चौकी परिसरातील आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। 6 वर्षांपूर्वी सदर परिसरात एका मुलीचा विवाह झाला होता। इतक्यात एक तरुण तिच्या सासरच्या घरी भाड्याने खोली करून राहू लागला। आधी सून आणि भाडेकडू यांच्यात मैत्री झाली होती। मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही। लवकरच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। आता सुनेचे तिच्या सासरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू प्रियकराशी अनैतिक संबंध सुरू झाले होते। सुनेने आपल्या 5 वर्षांच्या निरागस मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केल्याचा आरोप आहे। रात्रीच ती भाडेकरूच्या खोलीत गेली। रात्री सासूला जाग आली तेव्हा सून आपल्या खोलीत नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला। त्यांनी सुनेचा शोध सुरू केला। शोध घेत असताना सासू भाडेकरूच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिला थोडा संशय आला। सासूने दार उघडले असता तिला एकाच खोलीत भाडेकरू आणि तिची सून दिसली। हे दृश्य पाहून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली। सासूने सुनेची तक्रार तिच्या आईकडे केली। मात्र तिने त्याऐवजी सासूलाच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली। मात्र या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सासूने सदर पोलीस ठाण्यात केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी आता सून भाडेकरू आणि सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।